नमस्कार, नीलम फैशन क्रिएशन एंड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहे सर्वांची आवडती रेसिपी सुरमई फ्राय। तर चला आपण या रेसिपीला सुरुवात करूया। यासाठी मी इथं सुरमई घेतलेली आहे, 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे। तर यासाठी लागणारा आपण मसाला तयार करूया। यासाठी भरपूर असा मी लसूण घेतला आहे, 2 इंच आले तुकडं करून घेतलं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे, मोठं असं जाड ठेवायचं नाही। तर बघा, मी या इथं बारीक असं वाटून घेतलं आहे, अशीच पेस्ट बनवायची याची। तर आता या इथे आपण मच्छीला लिंबू पिळून घेऊन सगळीकडं लावून घ्यायचा। आणि मग नंतर यामध्ये आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। तर बघा, मी एकसारखं हलवून घेतलं। आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। तर यासाठी आपण पहिल्यांदा केलेली लसूण अद्रक आणि कोथिंबिरीची पेस्ट मी घातलेली आहे। हळद, लाल मिरची पावडर, आपल्या आवडीनुसार लाल मिरची पावडर घालायची आहे, कमी जास्त ही तुमची चॉईस आहे। आणि फिश मसाला मी वापरत आहे, या इथे तुम्ही वापरू शकता, ऑप्शनल आहे। आणि चवीपुरतं मीठ। तर हे आता आपल्याला सर्व माशांच्या तुकड्यांना लावून घ्यायचं आहे। सर्व माशांच्या तुकड्यांना असं चोळून चोळून लावून घ्यायचं। आणि आपल्याला हे 1 तास मॅरिनेट करत ठेवायचं आहे फ्रीजमध्ये। जर तुम्हाला पटकन बनवायचे असतील तर तुम्ही पटकनही बनवून घेऊ शकता। मी आता लगेच बनवून घेणार आहे। आता आपली सुरमई कुरकुरीत होण्यासाठी आपण या इथे तांदळाचं पीठ घेणार आहे। आणि यामध्ये तिखट, तिखट आणि मीठ घालून घ्यायचं आणि एकसारखं हलवून घ्यायचं। आता या इथे मी मासे फ्राय करण्यासाठी नॉनस्टिकचा तवा गरम करून घेतला आहे। आता त्यामध्ये आपण तेल ओतून घेऊया। हे कमी तेलामध्येच आपल्याला फ्राय करायचे आहेत। हे तेल चांगलं गरम झालं की मग आपण यामध्ये मासे सोडून घेऊ। तर माशांना आता आपण कोटिंग करून घेऊया अशा प्रकारे। बघा मी कशा प्रकारे कोटिंग करते। असं एक एक करत पीस घ्यायचा आणि त्याला असं कोटिंग करायचं। आणि काय होतं, मासे आपले एकदम कुरकुरीत बनतात। मी जसं 4 पिसांना लावून घेतलं पीठ, तर आता आपण हे फ्राय करून घेऊया। असं तेल चांगलं कडकडीत गरम झालं, त्यामध्ये मी थोडं पीठ सोडून घेतलं आहे। आणि मग हे माशाचे पीस आपण एक एक करून सोडून घेऊया। माशांना तळायला काही फार वेळ लागत नाही। एका बाजूने 2 ते 3 मिनटं किंवा जास्तीत जास्त 5 मिनटं शेकून घेऊ शकता। आणि मग आपण हे पलटी करायचे। थोडेसे लारसर झाले की आपण लगेच आपण ह्याला पलटून घेऊ। बघा आपण लगेच असे पलटी मारायचे। बघा खालचा भाग हा
भाजून झालेला आहे। मासे काही जास्त वेळ घेत नाहीत फ्राई व्हायला, नाहीतर जास्त तेल पितात। आता दुसरी बाजू ही आपण 5 मिनिट भाजून घेऊया। आता आपले मासे भाजून झालेले आहे तर आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपण दुसरे जे राहिलेले मासे आहेत हे तळून घेऊया। तर बघा, हे मी दुसरेही मासे असेच तळून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपले सर्व मासे तळून झालेले आहेत। बघा, आपले मस्त आणि कुरकुरीत अशी सुरमई फ्राय तयार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।